गडचिरोली जिल्ह्यातल्या दक्षिण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आलापल्ली नागेपल्ली क्षेत्रामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. या पावसानं त्यांना काहीसा दिलासा मिळाला. ठाणे शहरातल्या नौपाडा भागात पाईपलाईन फुटल्यानं 1000 लिटर पाणी वाया गेलं. याबाबत नागरिकांनी महापालिकेला कळवलं तर तात्काळ त्या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय. पाईपलाईन फुटल्यानं कंत्राटदारावर कारवाईची मागणी करण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या मेहंदीपाडा नेसू धरणातून तसंच खैरवे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु संबंधित विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यानं बळीराजा पाणी टंचाईचा संकटात सापडलाय. दोन्ही धरणामध्ये मुबलक पाण्याचा साठा असताना देखील पाणी सोडण्यात कुचराई का केली जाते असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. आधी अवकाळी पाऊस आणि दर मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. अवकाळी पावसात वाचलेल्या कांद्याला अवघा 7 ते 8 रुपये किलो इतका बाजार भाव मिळतोय. आणि त्यामुळे आता चाकणच्या महात्मा फुले मार्केटमध्ये कांद्याची आवकच कमी होऊ लागली आहे. कांदा विकण्याऐवजी पुन्हा शेतकरी कांदा साठवू लागलेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागलेत. मात्र आता ही लढाई सोशल मीडियावर सुद्धा रंगणार आहे. कारण सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर सुद्धा प्रचाराच्या रिंगणामध्ये आता उतरणार आहेत आणि सोशल मीडियावरच्या लढाईसाठी सज्ज व्हा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मुंबईमध्ये भाजप नेते आणि 300 पेक्षा जास्त इन्फ्लुएन्सर्सची बैठक पार पडली आणि यामध्ये फडणवीसांनी हे आवाहन केलंय. पंकजा मुंडे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. माझे नेते अमित शहा आहेत आणि त्यांच्याशी मनमोकळेपणानं मी बोलणार असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलंय. जेव्हा भूमिका घ्यायची असेल तेव्हा सगळ्यांना बोलावून सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार असंही त्या म्हणाल्या. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनानिमित्तानं पंकजा यांनी गोपीनाथ गडावर मुंडेंना श्रद्धांजली वाहिली. छत्रपतींचा विचार म्हणजे